नमस्कार, मी ज्योती, ज्योतिष किचनमध्ये तुम पुन्हा एकदा स्वागत करते. आज तुम्हाला व्हेज मंचुरियन बनवून दाखवणार आहे. तर चला तर आपण कसे बनवायचे दाखवते तुम्हाला. एक वाटी कोबी घेतले किसून बारीक, आलं लसूण पेस्ट, मैदा, काली मिरची पावडर, मक्याचं पीठ, थोडासा गरम मसाला, तिखट कांद्याची पात, शिमला मिर्च, एक कांदा घेतला कट करून, लसूण घेतले कट करून, थोडं चवीपुरतं मीठ टाकते. आता आपल्याला मंचुरियन बॉल बनवायचा आहे, त्यासाठी मी हे मसाला टाकून घेते कोबीमध्ये. एक गरम मसाला छोटा चमच, तिखट मसाला टाकलाय दीड चमच, आलं लसूण पेस्ट, मक्याचं पीठ दोन चमच टाकते, मैदा दोन चमच. आता आपण सर्व मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून. जसं चपातीला करतो गोला असं करून घ्यायचं आहे. पाणी बिलकुल टाकायचं नाही, कारण कोबीला पाणी सुटते बघा. आपलं थोडे पातळ व्हायला लागले बघा पीठ. अजून आपल्याला एक एक चमच टाकून घ्यायचं आहे मैदा आणि मक्याचं पीठ. मस्त एकजीव करून घ्यायचं आहे. मस्त मऊ मऊ झालेलं आहे. आता आपण छोटे छोटे बॉल्स तयार करून घ्यायचे. असे आपल्याला सर्व बॉल्स बनवून घ्यायचे, छोटे छोटे एकदम मीडियम आकाराचे. अशा प्रकारे मी सर्व बनवून घेते. तोपर्यंत तुम्ही चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तेल गरम करायला ठेवलं आहे मी. आता मीडियम, आपल्याला तेल जास्त गरम करायचं नाही, मीडियमवरच आपल्याला तलायचं आहे. मंद आचेवर थोडा वेळ आपल्याला फ्राय करून घ्यायचे. नंतर आपल्याला थोड्या वेळाने 2-3 मिनिटाने फास्ट करायचं गॅस. आपण मंद आचेवर शिजवून घेतल्यावर म्हणजे आतून चांगलं शिजतं, त्यासाठी आपल्याला हे बारीक कमी गॅस ठेवून फ्राय करून घ्यायचे. तर आपल्याला मस्त फुगलेले आहेत बघा, छान झाले. आपण आता काढून घ्यायचे, काढायचे परत थोडं वेळात गरम करायचं तेल. परत आपल्याला ते तेलामध्ये, गरम तेलामध्ये टाकायचे आहेत 2-3 मिनिटासाठी. आता आपल्याला बॉल्स परत गरम तेलात टाकायचे. बघा, गरम तेल केलं आहे मी, फास्ट गॅस करून ठेवलं आहे मी. बघा, मस्त तेल तापलेलं आहे. आता परत आपल्याला ते बॉल्स तेलामध्ये टाकायचे 2-3 मिनिटासाठी. परत त्यांना गरम करून फ्राय करून घ्यायचे. दोन वेळा फ्राय करून घेतले डबल. तुम्ही एकदा करू शकता, पहिला स्लोमध्ये नंतर फास्ट करून. तर बारीक गॅस करून घेते मी, काढून घेते. आपल्याला ग्रेव्ही बनवून घ्यायची, मंचुरियन ग्रेव्ही. त्यासाठी लसूण टाकते बघा, तुकडे करून घेतलेले. चांगलं त्याचा तेलामध्ये वास उतरपर्यंत आपल्याला हे थोडं फ्राय करायचं आहे. फास्ट गॅस करून, सर्व फास्ट फास्टमध्ये. तर कांदा टाकायचा आहे, शिमला मिर्च. पूर्ण भाजी आपल्याला शिजून नाही द्यायची आहे, थोडे नॉर्मल नरम होऊन द्यायची. असं थोडीशी काली मिर्च पावडर टाकली बघा, सोया सॉस टाकलं आहे बघा, रेड चिली सॉस 3 चमच टाकते बघा. टमाटो सॉस टाकलाय, थोडंसं मीठ टाकते, कारण आपल्या सर्व सॉसमध्ये मीठ असतं, त्याच्यामुळे तुम्ही प्रमाणातच मीठ टाका. थोडंसं पाणी, मक्याचं पीठ घेतलंय थोडंसं चम्मचभर,
त्याला आपण सर्व मिक्स करून असं थोडं थोडं टाकायचं बघा. ग्रेव्ही घट्ट होते, घट्ट होण्यासाठी थोडं थोडंच टाकत राहायचं, एकदम टाकायचं नाही. थोडं पाणी टाकते परत. कांद्याची पात बी टाकू शकता, नाही टाकली तरी चालते. अजून थोडं पाणी टाकलंय बघा, मस्त ग्रेव्ही आपल्याला बनवायची. बॉल्स टाकून देते. किती मस्त बनलंय बघा ग्रेव्ही. आता आपलं मंचुरियन तयार आहे. गॅस बंद करून घेते. किती छान बनले बघा, तुम्ही बनवून बघा. रेस्टॉरंटमध्ये बनते अशी, खूप छान लागते. आजीवनं मोठं टाकला नाही, बाकी सर्व टाकून झालेलं आहे बघा. किती छान आहे आलं आहे. काढून घेते मी एका प्लेटमध्ये. थोडं वरून मी कांदा पात टाकते बघा. आता आपलं तयार आहे. तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.